बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार. आज फॉर्म काढून घ्यायची शेवटची तारीख होती आणि दुपारी 2 वाजता ब्रेकिंग न्यूज आली की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज पाठीमागे काढून घेतला. आणि उमेदवाराचे अर्ज पाठीमागे काढून घेताना या पाठीमागचा जर अभ्यास केला तर उमेदवार पाठीमागे काढून घेण्यामध्ये सर्वात मोठा हात काँग्रेसचा आहे असा दिसतो. भाजपाला तर आम्ही विरोध करणारच आहोत, परंतु आंबेडकर चळवळ संपवणाऱ्या काँग्रेसला सुद्धा थांबवण्याची अत्यंत गरज आहे. संविधान वाचवणार असं सांगणारा काँग्रेस आंबेडकरवादाला मात्र खतम करायला निघालाय असं दिसतंय. परंतु आंबेडकरी जनतेनं आंबेडकरी वाद्याने घाबरू नये. बहुजन समाज पार्टीचा निळ्या हत्तीचा निळ्या झेंड्याचा शिपाई आणि बाबासाहेबांच्या हत्तीचा रक्षण करता बहुजन समाज पार्टीचा उमेदवार बबलू गायकवाड या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये उभा आहे. भाजपला तर चित करणारच, परंतु काँग्रेसला सुद्धा सोडणार नाही. मित्रांनो, गेल्या वर्षी आदरणीय बाळासाहेब सोलापूर मतदारसंघामध्ये उभारले होते, बहुजन समाज पार्टीने उमेदवारी अर्ज काढून घेतला होता आणि यावेळेस काँग्रेसनी षडयंत्र करून वंचित आघाडीचा अर्ज पाठीमागे घेतलेला आहे. काँग्रेसला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. आपण सर्वांनी मिळून या काँग्रेसला आणि भारतीय जनता पार्टीला धडा शिकू आणि बहुजन समाज पार्टीचे जे हत्तीचिन्ह आहे बाबासाहेबाचं याला विजय करण्याचा निर्धार करूया आणि आपण खऱ्या अर्थानं आंबेडकरवाद वाचूया, भारताचं संविधान वाचूया ही आपल्याला नम्र विनंती आहे.